मणिपूर येथे काही दिवसांपूर्वी दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेल्या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व इतर सामाजिक संघटनांनी साक्री तालुक्यातील निजामपूर या ठिकाणी मणिपूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ सर्वसमावेशक बंद पुकारला होता आणि मोर्चाचं आयोजन देखील केलं होतं. दरम्यान जनतेच्या तीव्र भावना शासन दरबारी पोहोचाव्या यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे आणि निजामपूर पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आलं. तसेच मणिपूर येथील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांना आणि भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. बांधवांपर्यंत आलेलं नाही. 4 मे रोजी जी घटना घडलेली आहे, 2 आदिवासी स्त्रिया होत्या आणि 1000 ते 1500 लोक होते त्या ठिकाणी. त्यांना विवस्त्र केलं गेलं आणि त्याच्यानंतर असं भर रस्त्यावरती पूर्ण कपडे काढून त्यांची धिंड मिरवली गेली. इतकी वाईट शोकांतिका त्या राज्यामध्ये घडलेली आहे. सर्वप्रथम कोणतंही राज्य असेल तिथं मला पक्षाशी घेणं देणं नाही. आदिवासी बांधवांकडून सर्वप्रथम त्या सरकारचा निषेध करतो मी या ठिकाणी. एवढ्या मोठ्या गोष्टी घडल्या जातात, तिथं नेट बंद केलं जातं, ही घटना 2-3 महिन्यानंतर बाहेर येते, सुप्रीम कोर्ट तिथं लक्ष देतं. सरकार जर कार्यवाही करणार नाही तर आम्हाला लक्ष द्यावं लागेल. मग आदिवासी बांधवांचं कोणीच नाही का? आदिवासी बांधव आता जागरूक झालेला आहे, त्याचा हक्क तो हिरावून घेईल एवढी ताकद आदिवासींमध्ये निर्माण झालेली आहे. आता या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जे दोषी असतील, छोटीशी घटना घडते तरी सुद्धा गावामध्ये पूर्ण 35-40 आरोपी केले जातात. पण त्या ठिकाणी फक्त 4-5 आरोपी जे असतील मणिपूरमध्ये फक्त अटक झालेले. मग बाकी जमावांचं काय? इतर जेवढे लोक होते त्यांचं काय? ते कुठे गेले? तर ते जे आरोपी असतील त्या आरोपींना, जे दोषी असतील ते नराधम असतील त्यांना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवून त्या नराधमांना प्रथमतः फाशी देण्यात यावी. जी घटना तिथे घडलेली आहे ते कुठं घडायला नको, आजूबाजूच्या परिसरात घडायला नको. आणि जसं साहेबांनी सांगितलं की आदिवासी वनवासी, वनवासी नाही आहेत आपण, आपण आदिवासी आहेत. आधीचे वासी म्हणजे या देशाचे मूळ मालक म्हणून ववासी नाहीत, वनवासी नाहीत म्हणून साहेबांना सांगतो मी सर्वप्रथम. यावेळी साक्री व निजामपूर पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं. याचबरोबर परिसरात मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. या मोर्चामध्ये परिसरातील सर्व समाज बांधव, निजामपूर गावातील सर्व समाज बांधव, व्यापारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परवेज सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, निजामपूर.